food we need. प्रॉब्लेम नाही ती चप्पल आहे ना चप्पल पहिले फेकणार पडेल मला म्हणजे चप्पलचं काय असते काय फुटतो नमस्कार मी महेश सुप्रू सोनवणे वरणगाव रेल्वे स्टेशनलगत रेल्वे पटरीच्या शेजारी मागील सामान्य लोकांकडून माहिती मिळाली असता व्हॉट्सअप फेसबुकवर चित्र बघितले असता त्यांच्या माहितीनुसार मागील 4-5 दिवसापासून रेल्वे रुळाच्या लगत एक अनोळखी व्यक्ती त्याचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला आहे मृतदेह अतिशय खराब परिस्थितीत कुंजलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला आहे तर स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क केले असता त्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा त्यांचा सुरू आहे त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांना हे जे प्रेत आहे त्यांच्या हद्दीत असून ते या ठिकाणी त्यांनी त्यांची जबाबदारी न घेता त्या ठिकाणी वरणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन त्या ठिकाणी पंचनामा करून पंचनामा होत आहे आणि तसेच वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांचं स्पॉट पोस्टमार्टम करून स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे असं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कळाले तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांनी आवाहन केलेलं आहे त्यांचे फोटो व्हायरल करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची ओळख पटली पाहिजे आणि हा याचा मृत्यू नैसर्गिक झाला का घातपात झाला ह्या सर्व गोष्टींना या माध्यमातून या ठिकाणी सूचना मिळेल म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांचे फोटो आणि यांच्या सर्व गोष्टी पोहोचल्या त्यानंतर आपल्याला सुद्धा या ठिकाणी त्याची ओळख पटली पाहिजे लोक आम्हाला उठवता हे करतात ते करतात तुम्ही काही त्याचं काही भाषण देतात नाही फक्त तुमच्या बुद्धी मर्यादित भाषण देतात काय भाषण देऊ मी माझे काम आहे मी ते करतोय नाव तर निम्न सांगते प्रत्यक्ष म्हणजे कसं आहे आपण किती गंभीर परिस्थिती त्या व्यक्ती ज्याचं कोणती त्याला आपल्याला ते तर आहेच ना